मी त्यांचे आशीर्वाद घेतलेले आहेत, त्यांनी मला आशीर्वाद दिलेले आहेत. तुम्ही बघितलं असेल जे हेमंत गोडसे कालपर्यंत एक भुजबळांवर टीका टिप्पणी करत होते, आज तेच भुजबळांचा फोटो लावून फिरत आहे. आणि मग अशा द्विधा मनस्थितीत माझ्यासारखा सर्वसामान्य कार्यकर्ता जरंगे पाटलांना साकडं घालणार आहे. आणि या ठिकाणी सभा घेण्यासाठी मी त्यांना विनंती नाही तर आग्रह करणार आहे की या ठिकाणी एक चळवळीतला कार्यकर्ता जो मराठा आरक्षणाच्या बाबत असेल, संविधानाच्या लढाईच्या बाबत असेल, शेतकऱ्यांच्या लढाईच्या बाबत असेल कटिबद्ध आहे. सगळे स्वैर्याच्या बाबतीत माझी शेवटपर्यंत लढाई ही जरंगे पाटलांसोबतच असणार आहे. त्यामुळे जरंगे पाटलांना मी विनंती करणार आहे की छगन भुजबळ या ठिकाणी ताकद लावताय मला पाडण्यासाठी, आपण मला ताकद देण्यासाठी या मतदारसंघात यावं, माझ्यासाठी सभा घ्यावी. आणि सभा घेऊन मराठा समाज एक संघ आहे, कारण इथं जर चळवळीतला कार्यकर्ता पडला तर छगन भुजबळांना एक मस्ती चढेल, कारण त्यांची मस्ती उतरावीच लागेल. त्यांना असं वाटतं की मराठा समाज, बारा बलुतेदार, 18 पगड जातीचे समाज, ओबीसी समाज ही त्यांची मक्तेदारी ते स्वतःला समजताय म्हणून. आणि बघा ना, कालपर्यंतचे दुश्मन एकत्र झाले. आम्ही तर चळवळीतले, मी तर जरंगे पाटलांचा कार्यकर्ता आहे, ते आमचे नेते मराठा समाजाचे. त्याच्यामुळे हे दुश्मन एकत्र येत असतील मला पाडण्यासाठी, तर जरंगे पाटील हे आमचे नेते, त्यांनी माझ्यासाठी या निवडणुकीत यावं असा मी त्यांना हट्ट धरणार आहे. आणि त्यासाठी मी 100% प्रयत्न करणार आहे. एकूणच आपण बघितलं तर मराठा कार्ड जे आहे प्रामुख्याने सर्वच पक्षांनी खेळलेलं आहे, शिवसेना असेल, ठाकरे गट आहे, त्यामुळे कुठेतरी मराठा मतदानाचा टक्का जो आहे तो विखुरला जाण्याची पण शक्यता. अहो, या उमेदवारांना पहिली गोष्ट तर अधिकारच नाही मराठा मतं मागण्याचा. हे कधी चळवळीत होते, यांनी कोणते आंदोलनं केले, यांनी कोणते प्रयत्न केले मराठा आरक्षणासाठी? यांनी एक मराठा आरक्षणाच्या आंदोलनात आलेलं दाखवावं, यांनी मराठा समाजासाठी एकदा तरी कुठं जेलला गेलेलं दाखवावं, यांच्यावर एक गुन्हा दाखल झालेला दाखवावं. अहो, यांचं योगदानच नाही, त्याच्यामुळे यांना मतदान मागण्याचा अधिकार नाही. मी चळवळीतला कार्यकर्ता आहे. मराठा समाज हा सुप्त पद्धतीने दरवेळेस, तुम्ही बघितलं असेल, दरवेळेस मराठा समाज हा बोलून दाखवत नाही, तो करून दाखवतो. आणि यावेळेस मला श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा आशीर्वाद आहे. वंचितही माझ्या साथीला आहे, वंचितची फिक्स वोट बँक, आणि त्याच्यात मराठ्यांचा आधार घेऊन ही निवडणूक मी 100% लढणार. इथं मताचं विभाजन होणार नाही. मराठा समाजासाठी मी काम केलं आहे, आणि वंचित श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांनी वंचितचे आशीर्वाद मला दिलेले असल्यामुळं ही लढाई वन साईड आहे, इथं काही चालणार नाही. राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.